जी का भी स्वागत। लोकनाथ गणेशजी नाईक साहेबांचा आज वाढदिवस आणि नाईक साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे माझा वाढदिवस हा सेवा करून लोकांची सेवा करून साजरा करावा। त्याअंतर्गत प्रथम राजेश शिंदे उर्फ राजू शिंदे साहेबांच्या माध्यमातून ई श्रम कार्डचं वाटप, त्यानंतर इंगळे साहेबांच्या इकडे मोफत विमा वाटप आणि ॲडव्होकेट सूर्यवंशी साहेबांच्या इकडे दिव्यांग व्यक्तींना सायकलचं वाटप आणि कचरा वेचक महिलांचा सन्मान, अशी ही कार्यक्रम या तुरबा भागामध्ये त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत। खरंच आनंद होतो आहे की नाईक साहेबांच्या शिकवणीखाली लोकांना सेवा देण्याचं काम आपले नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असते आपले कार्यकर्ते हे करतात। एक लोकांच्या आनंद मनामध्ये तो आनंद आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक साहेबांना भेट देण्याचं काम हे ज्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण केलेलं आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करून या माध्यमातून लोकांची सेवा होणार आहे। ती फक्त आज नाही तर शिकवणीप्रमाणे वर्षभर कायम लोकांमध्ये तळागाळाला जाऊन काम करण्याची पूर्ण हिम्मत ऊर्जा ही नाईक साहेबांच्या माध्यमातून मिळते। ती तशा प्रकारे ऊर्जा ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत राहणार। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे आणि करोना कालावधीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर संपूर्ण देशासमोर एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे की जनसेवा कशी असावी, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये कशा पद्धतीने सहभागी झालं पाहिजे याचा आदर्श आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आपच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या आदर्शावर चालत असताना आजचा त्यांचा वाढदिवसाचा सोहळा देखील तितकाच आदर्शवादी आणि लोकांच्या उपयोगामध्ये येणारा वाढदिवस साजरा झाला पाहिजे या भावनेतून आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग जे बांधव आहेत, दिव्यांग ज्या बहिणी आहेत ज्या चालू शकत नाहीत, ज्यांचं अपंगत्व हे 80% वरती आहे, अशा बंधू आणि भगिनींना आम्ही 3-चाकी सायकलचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर या विभागामध्ये असणाऱ्या ज्या कचरा वेचक महिला असतील किंवा श्रमजीवी ज्या महिला असतील, ज्या महिलांचं या समाजरचनेच्या घटकामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशा महिलांचा सन्मान देखील आम्ही आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की आम्ही ज्या घटकांसोबत हे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या घटकांच्या माध्यमातून जो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे त्या आनंदाच्या माध्यमातून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे देखील समाधानी असतील आणि खऱ्या अर्थाने ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमची भेट असेल असं आमचं मत। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।